लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही झोनल पोलीस क्राईम ब्रँच हेडक्वार्टरमधील अतिरिक्त मनुष्यबळ याचा वापर करून वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशन्स, कोमिंग ऑपरेशन्स केलेले आहेत आणि त्या दरम्यान लोकसभेच्या अनुषंगाने आत्तापर्यंत 57 पाहिजे आरोपी, 1 फरारी आरोपी अटक केलेले आहेत. संशयित वाहनांची जी नाके उभे केलेले आहेत तपासणी करण्यात येते, नाकाबंदी लावून तपासणी करण्यात येते. आत्तापर्यंत 1750 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अवैध हत्यारं, त्यामध्ये 9 फायरआर्म्स, 9 अग्निशस्त्र आणि त्यासोबत 25 बुलेट्स, तसेच 28 तलवारीसारखे इतर धारदार शस्त्र असे आम्ही आत्तापर्यंत जप्त केलेले आहेत. अवैध दारूच्या सुमारे 340 केसेस आम्ही दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 487,000 रुपये किमतीची दारू सीज केलेली आहे. त्याचप्रमाणे 5 हातभट्ट्या या ठिकाणची रसायन आणि दारू आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी जागीच नष्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. अंमली पदार्थाचे 28 गुन्हे आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. पजेशनच्या केसेस आहेत आणि त्यामध्ये MD, गांजा, चरस, LSD, कोकेन असा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ सीज केलेला आहे. सीज अंमली पदार्थाची टोटल व्हॅल्यू सुमारे 2.5 कोटीपेक्षा, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 2.5 कोटीपेक्षा जास्त आहे. कोटपा अन्वये आम्ही 1000च्या वर केसेस केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या कन्झम्पशनच्या जे सेवन करतात त्याच्या सुमारे 250 केसेस केलेल्या आहेत. समन्स आणि वॉरंटची बजावणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. 1100च्या वर समन्स आणि 276 वॉरंट्समध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहे, त्याची बजावणी केलेली आहे. इतर अवैध धंद्यांवर देखील कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 294 IPC गुन्हे दाखल केलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा 110, 12, 17 चार्ज मारलेले आहेत. 33W चार्ज मारलेले आहेत. हे सगळं करत असताना जे विदेशी नागरिक आपल्याकडं पकडले गेले अशा आत्तापर्यंत 118 विदेशी नागरिकांना व्हिसाची मुदत ज्यांची संपलेली आहे अशा 118 विदेशी नागरिकांना डिपोर्ट केलेलं आहे आणि 16 आफ्रिकन नागरिक या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. 3 बांगलादेशी नागरिकांना डिपोर्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आचारसंहिता सुरू झाल्यापासून नवी मुंबई आयुक्तालयातील दोन्ही झोन क्राईम ब्रँच आणि इतर हेडक्वार्टरकडील स्टाफच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आलेली आहे.